कुडाळ तालुक्यातील शिवापूर राऊळवाडी येथील तुकाराम शंकर राऊळ वयवर्ष अठ्ठेचाळीस हा शेतकरी बुधवारी पुराच्या पाण्यात वाहून गेला राऊळ यांचा मृतदेह वाहून गेलेल्या ठिकाणापासून दीड किलोमीटर अंतरावर गुरुवारी सकाळी सापडला शिवापूर कोटीवाडी येथील तुकाराम राऊळ हे बुधवारी सकाळी शिवापूर कोटीवाडी येथील तुकाराम राऊळ हे बुधवारी सकाळी त्यांची गुरं घेऊन शिवापूर गाव्हाळ भागातील कर्ली नदी किनारी गेले होते दुपारचा जेवणाचा डबा सोबत नेला असल्याने ते सायंकाळी गुरांसह घरी परत येणार होते मात्र बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत त्यांची गुरं उशिरा घरी परतली यामुळे त्यांच्या पत्नीनं त्यांचा शोध घेतला पण ते सापडले नाहीत तसंच स्थानिक ग्रामस्थांना ही माहिती समजताच त्यांनीही तुकाराम रावळी यांचा शिवापूर गाभाळ भागात कर्ली नदी किनारी शोध घेतला मात्र उशिरापर्यंत त्यांचा थांग पत्ता लागला नाही पाऊस मोठा असल्यामुळे नदीपात्रात नजीक शोध घेणं मुश्किल झालं होतं गुरुवारी सकाळी पुन्हा शिवापूर गावातील ग्रामस्थांनी राऊळ यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता नदीपात्रा त्यांचा रेनकोट सापडला त्यापुढे दीड किलोमीटर अंतरावर बंधाऱ्याला त्यांचा मृतदेह अडकलेल्या स्थितीत आढळून आला या घटनेची माहिती मिळताच कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी आपल्या यंत्रणेला घटनास्थळी पाठवलं तसंच घटनास्थळी कुडाळ पोलीसही जात त्यांनी अधिक तपास सुरू केला मयत तुकाराम राऊळ यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं वडील असा परिवार असून राऊळ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे